सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या सपोर्ट आणि प्रेमामुळे आपल्या एक्सप्लोर विथ विक्रम चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ विक्रमच्या नवीन प्रवासाच्या नवीन भागात आपलं स्वागत आहे. आणि आज आहे रविवार आणि शिट्टीचा आवाज ऐकून तुम्हाला समजलेलं असेल, कारण रविवार म्हणजेच खाण्याचा आवाज. तर अशाच खाण्याची पार्टी देण्यासाठी आज मी आलेलो आहे जोशाई हॉटेल अँड गार्डनला, कारण येथील तंदुरी पहाडी कबाब, लसूण कबाब, तंदूर लेग पीस आणि इतकंच नाही तर तब्बल 40 प्रकारचे कबाब या ठिकाणी खायला भेटतात असं आम्ही ऐकलं होतं. तर त्याचसाठी आज आपण इथे आलेलो आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि इथल्या मालकाशी थोडीशी चर्चा करूया. लेट्स गो. धन्यवाद मित्र, तू आम्हाला या हॉटेलमध्ये येऊन इन्व्हाइट केलं. तर आधी हे सांग की तुझं नाव काय? माझं प्रसाद जोशी. प्रसाद जोशी, तुम्ही स्वतः ही हॉटेल चालवता, थोडी हॉटेलबद्दल आमच्या व्ह्युअर्सला माहिती देत आहे. केव्हापासून सुरू केली म्हणजे? ही आपण 2018 चालू केली होती. ओके. 2018 पासून आपण ओपनिंग केली आहे. आपल्याकडे 2018 पासून आपण ही हॉटेल चालवतो, म्हणजे आता जवळपास 5 वर्ष झाले हॉटेल. ओके. मी या हॉटेलमधल्या कबाबबद्दल खूप ऐकलेलं आहे की या हॉटेलला तब्बल 40 प्रकारचे कबाब भेटतात, तो म्हणजे काय? आपल्याकडे टोटल 40 प्रकारचे कबाब आहेत तंदूरमध्ये. अच्छा. त्यामध्ये पहाडी कबाब, लसुणी कबाब, बंजारा कबाब, बोटी कबाब, सीख कबाब, असे अनेक प्रकारचे कबाब. अच्छा. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी? त्याच्या व्यतिरिक्त मग आपल्याकडे तंदूर लेग पीस आहे, एक CTR म्हणून, जे आपण तंदूर रान वगैरे देतो, ते प्रकार पण भेटतं आपल्याला. ओके. आणि व्हेजमध्ये जर आता काही आमचे मित्र? व्हेजमध्ये मग तुम्हाला पनीर भेटेल, पनीर पहाडी, पनीर लसुणी, पनीरचे पण सेम आयटम आहे, पण पनीरची टेस्ट वेगळी असते. या ठिकाणी अजून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज काय? अजून आपल्याकडे खानदेशी करी भेटते, एक चिकन करी, मटन करी, जी प्युअर खानदेशी, तशी घरच्या सारखा रस आहे. म्हणजे तुम्ही बाकी हॉटेलला जाल ना, तुम्हाला हाताला कलर लागतो. बरोबर. आपल्याकडे कलर वगैरे यूज केला जात नाही, तुम्हाला हाताला कलर लागणार नाही, घरच्यासारखी खानदेशी टेस्ट लागेल. तर मित्रांनो, खानदेशी टेस्ट आपल्याला आज इथे खायला भेटणार आहे. तर दादा, आम्हाला इथे तू आज काय काय खाऊ घालणार आहे? तुम्हाला मी चिकन करी वगैरे खाऊ घालतो, चिकन करी, मटन करी, तसंच आपल्याकडे बिर्याणी अजून फेमस आहे. चिकन लॉलीपॉप आहे आपल्याकडे, चिकन लॉलीपॉप, तुम्हाला चिकन लॉलीपॉप खाऊ घालतो. किंवा आपल्याला व्हेजमध्ये पण खूप आयटम आहे, तंदूर मंचुरियन आहे. ओके ओके. पनीरचे आयटम आहे आपल्याकडे तंदूरमध्ये फेमस. तर मित्रांनो, इथे भरपूर सारे आयटम आज आपल्याला खायला भेटणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा. दादा, मी तुमचं किचन थोडंसं आमच्या व्ह्युअर्सला दाखवू शकतो? चालेल, नक्की. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि दादा, जेव्हा आम्ही इथे एंट्री केली, आम्हाला मागे आम्हाला बाहेर असे छान प्रकारे सुरीले गाणे ऐकू येत होते, ते म्हणजे काय कन्सेप्ट काय ते? आपण गाणे के साथ खाना म्हणून एक कन्सेप्ट चालू केली आहे. लाईव्ह म्युझिक आहे आपल्याकडे, सिंगर लोक गाणे म्हणतात. लाईव्ह म्युझिक किंवा कस्टमरची इच्छा झाली तर कस्टमर स्वतः सुद्धा गाणं म्हणू शकतो. क्या बात आहे, गाणे के साथ में खाना फक्त आपल्या जळगावमध्ये जोशाई हॉटेललाच. तर बघितलं मित्रांनो, इथे खूप छान प्रकारे आपलं फूड तयार होत आहे. तोपर्यंत ना यार, यांची जी एक कन्सेप्ट आहे ती मला खूप आवडली आहे, गाणे के साथ में खाना. त्याच कन्सेप्टला ऐकून मी या ठिकाणी आलो होतो आणि तुम्हाला म्हणजे हे गाणं खूप रिलेट करतं. तुम्हाला ऐकूनही आश्चर्य वाटेल की हे एक माझं फेवरेट सॉंग लागलेलं आहे. आणि आता आपण चला बघूया ते कन्सेप्ट काय. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी. मित्रांनो, येथील गाणे के साथ में खाना ही कन्सेप्ट खरंच खूप आवडली आहे. खूप छान गाणे म्हटले आणि जे मालक आहेत त्यांचेच वडील आहेत ते, आणि खूप छान गाणे म्हणत होते. या ठिकाणी आता आपण चला आपलं फूडसुद्धा टेस्ट करूया. आणि ही आपली टीम बसलेली या ठिकाणी. जे तुम्ही माझ्या पसंतीचं गाणं ऐकलं, 2 मिनटं त्यांच्याशी थोडीशी मुलाखत बनते. काका, आपलं नाव? मी प्रमोद जोशी. ओके. रिटायर प्राथमिक शिक्षक आहे. तुमच्या आवाजात खरंच अप्रतिम अशी जादू आहे. आणि तो अक्षरशः काळजात भिडला, आणि जे मी नेहमी म्हणतो की दिलाला फील झाला यार, बिलकुल तसे गाणे म्हटले. थँक्यू. आणि माझ्या माहितीप्रमाणे आम्ही मेहरून तलावर रोज गाणी म्हणतो, सकाळी 8 ते 10 पिरियडमध्ये. आमचा कराओके ग्रुप आहे, त्या कराओके ग्रुपमध्ये आम्ही मुकेशची गाणी असतात, रफीची गाणी असतात, त्याच्यानंतर डुएट सॉन्ग पण असतात आमच्या कला आमच्या ग्रुपमध्ये. जवळजवळ 60 कलावंत आहे आणि आम्ही प्रोफेशनल पण घेतो. त्या प्रोफेशनलमध्ये आम्ही ऑर्केस्ट्रा पण असतो, लग्न समारंभ वगैरे अशा गोष्टी, वाढदिवस वगैरे.
तुमच्या या मैफिलमुळे खरंच इथे जेवताना लोकांना खूप छान आनंद येतो. बहुत बढिया, बहुत तुम्हाला नक्कीच आनंद येईल हॉटेलमध्ये. या हॉटेलमध्ये आम्ही नेहमीच येत असतो गाणं म्हणायला, ते आम्हाला नेहमी बोलवतात. आणि आमच्या जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये इंडस्ट्रियलिस्ट आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहेत, मी स्वतः प्राथमिक शिक्षक आहे, अशी अनेक मंडळी आहे जी आमच्या याच्यात ग्रुपमध्ये. तुमच्या ग्रुपचं नाव काय? आमच्या ग्रुपचं नाव रमेश पहिलानी कराओके ग्रुप म्हणून. वाव मित्र, काय काय आहे? हे चिकन पहाडी कबाब आहे, चिकन बंजारा कबाब आहे. क्या बात, चिकन पहाडी आणि हे बंजारा. पहाडी और बंजारा का मिक्स कॉम्बिनेशन आज खाने को मिलेगा. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपल्याला आलेलं आहे बंजारा कबाब आणि पहाडी कबाब. दोघींची टेस्ट करूया आणि सांगतो मी तुम्हाला कशी झालेली आहे. भारी आहे. जे आपल्या इंस्टाग्राम रील्सवर सध्या ट्रेंडिंग चालू आहे तसं दिलाला फील झालं. आणि तडकेबाज अशी चिकन हंडी तरी बघू शकता तुम्ही. इकडे इकडे तरी बघितली का? एकदम खानदेशी तडकामध्ये तुम्हाला जर नॉनव्हेज खायचं असेल तर एकदा दोशाई हॉटेलला नक्की भेट द्या. काय आणलं आहे मी छोटू? ओके. आणि आमच्यामध्ये एक मेंबर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आज दाल तडका देखील इथे अवेलेबल आहे. जर तुमच्यातही असे असतातच असतील, एक ग्रुपमध्ये असतोच असा एक जण असेल, तर त्यालाही घेऊन या आणि इथला दाल तडका नक्की ट्राय करा. दाल तडक्याची टेस्ट भाऊ घेतील आणि रिव्ह्यू भाऊच देतील. तडका बा, तडका असा आहे जबरदस्त. तुम्ही भले नॉनव्हेज खाल्लं पण मी व्हेजमध्ये खाऊन मी इतका आनंदित होणार आहे असं तुम्ही समजू नाही शकत ती गोष्ट. आज मी किती खुश आहे या गोष्टीला. संडे आणि व्हेज हे देखील एक कोलॅबरेशन आज कमलेश भाऊ आपल्यासोबत करताना. एन्जॉय करा. एन्जॉय भाऊचं 1K सबस्क्रायबरची पार्टी, तर सर्व एन्जॉय करू आज आम्ही. कसे कमलेश? तडका खाऊन एकदम मन तृप्त झालंय माझं. क्या बात आहे, क्या बात आहे. आज एकदम म्हणजे खरी सबस्क्रायबरची पार्टी आहे आणि शब्द असे निघत आहेत एकेकाच्या. विक्रम भाऊ सोबत राहून राहून आम्ही शब्द शिकून गेले. दोन चार शब्दांच्या मारा शब्द सुमनांनी इथे मन भरून आलेले आहे. जेवणही आपलं जोशाई हॉटेलचं क्या वाट आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपलं जेवण झालेलं आहे. खूप म्हणजे अतिशय छान प्रकारे इथे जेवण भेटतं हॉटेल जोशाई गार्डनला. लोकेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. आणि थँक्यू, इतकं छान फूड आम्हाला सर्व्ह केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नॉनव्हेज जर सर मित्रांनो तुम्हालाही आमच्यासारखी नॉनव्हेज पार्टी जर करायची असेल तर हॉटेल जोशाई गार्डनला एक वेळेस नक्की भेट द्या. बाय द वे, आपल्या मित्रांना थोडासा शॉर्टमध्ये रिव्ह्यू घेऊन घेऊ घ्या की यांना हॉटेल जोशाई गार्डनची टेस्ट कशी वाटली. मित्रांनो, सर्वप्रथम मला आहे ना डायरेक्ट जे चिकन बिर्याणी आहे ते एकदम आवडली आहे आणि पहाडी कबाब ते सुद्धा एकदम प्रतिम होतं, अप्रतिम होतं. टेस्ट तर एक नंबर होती. मला सगळ्यात जास्त इथला कबाब आवडला आहे, एक नंबर होता. आणि व्हेजमधला आयटम शॉर्टमध्ये रिव्ह्यू. दाल तडका, तडका तर एक नंबर होता. सेकंडरी मी जसं म्हणतो नॉनव्हेज जर खायचं असेल फॅमिलीसोबत तर तुम्ही पाहू शकता, फॅमिलीसाठी सेपरेट सेटिंग दिलेली आहे, तर फॅमिली घेऊनही तुम्ही येऊ शकता. नॉनव्हेज वगैरे खायसाठी जर म्हटलं तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी की नॉनव्हेज फॅमिलीसोबत खाऊ शकता. उत्सव भाई आपको कैसा लगा? बिर्याणी बेस्ट होती इथली, मला म्हणजे सर्वात जास्त बिर्याणी आवडली. ओके, तर आपल्या मित्रांना सुद्धा येथील फूड खूप आवडलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही या आणि नेहमीप्रमाणे अनुभव घ्या. हॉटेल जोशाई गार्डनला एक वेळेस नक्की भेट द्या. तर ठीक आहे मित्रांनो, एक्सप्लोर ऋतिक्रममध्ये इतकंच. इथे मी तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया नवीन प्रवासात, नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायला. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा आणि ज्याप्रमाणे तुम्ही नेहमीच प्रेम दाखवताय असंच प्रेम दाखवत राहा. बाय.